वेलकम स्टूडंट्स, मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वीचा इंग्रजीचा पेपर सोडवत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, इंग्रजीच्या पेपरमध्ये आपल्याला सेक्शन 1 असतो प्रोज सेक्शन, ज्याच्यामध्ये रिडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग विचारलं जातं. ज्याच्यामध्ये प्रश्न पहिला ए आपल्या पाठ्यपुस्तकातला 15 ते 20 ओळीचा उत्तरा दिला जातो व त्याच्यावर आधारित एकूण 6 ऍक्टिव्हिटी दिल्या जातात. मित्रांनो, असा 15 ते 20 ओळीचा उत्तरा इथं आपल्याला दिला जातो आणि त्याच्यावर A1 ऍक्टिव्हिटी, पिक अप अँड राईट ओनली 2 स्टेटमेंट्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. 4 वाक्य दिलेली आहेत आणि त्या 4 वाक्यापैकी कोणतीही 2 वाक्य, कोणती जी 2 वाक्य बरोबर आहेत ती इथं लिहायला सांगितलेली आहे. तर इथं दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य आणि चौथ्या क्रमांकाचं वाक्य उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला पूर्ण वाक्य लिहून काढायचं आहे. फक्त तुम्ही तिथं दिलेले क्रमांक, ऑप्शनमधले क्रमांक द्यायचे नाहीत. यू हॅव टू राईट फुल सेंटेन्सेस ॲज आन्सर इन युअर आन्सर शीट. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, गिव्ह रिझन्स. वाक्य 2 दिलेले आणि त्याची कारणं तुम्हाला उत्तराच्या आधारे लिहून काढायचे. तर ते बघा, हे कुठं आहे, इथं A2 चं उत्तर या ठिकाणी आहे. इथं अंडरलाईन केलंय बघा, या ठिकाणी काय आहे, दुसऱ्याचं उत्तर या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी आलेला भाग तुम्हाला, म्हणजे उत्तऱ्यात हा या ठिकाणी आलेला जो भाग आहे तो तुम्हाला इथं लिहून काढायचा आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची ऍक्टिव्हिटी असते A3 ऍक्टिव्हिटी. आता A3 ऍक्टिव्हिटीमध्ये काय असतं, डिस्क्राइब द इन्सिडेंट इन द लिफ्ट इन युअर ओन वर्ड्स. थोडक्यामध्ये इथं तुम्हाला लिफ्टमध्ये काय झालं याच्या बाबतीतला किस्सा विचारलेला आहे. तर बघा, इथं जे A3 दिसतं, इथं मी A3 लिहिलेलं आहे, इथं तुम्हाला त्याचं उत्तर सापडणार आहे. या ठिकाणी A3 चं उत्तर काय काय घडला किस्सा तो या भागामध्ये आलेला आहे. इथं इथला भाग तुम्हाला इथं 3 लिहायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितोय, ती म्हणजे या ठिकाणी A1 ऍक्टिव्हिटी, A2 ऍक्टिव्हिटी आणि A3 ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेल्या उत्तरावर आधारित असलेली उत्तरं इथं दिलेली असतात. म्हणून तुम्हाला A1, A2 आणि A3 या ज्या 3 ऍक्टिव्हिटी आहेत यांची उत्तरं तुम्हाला इथं उतार्यात सापडत असतात. हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, कारण ज्यांची उत्तरं तुम्हाला इथं उतार्यामध्ये सापडत असतात. त्याच्यानंतर असते ती A4 ऍक्टिव्हिटी. A4 ऍक्टिव्हिटी ही पर्सनल रिस्पॉन्सची असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनानं 5 ते 6 ओळीमध्ये इथं दिलेल्या विषयाला अनुसरून ओळी लिहाव्या लागतात. येत नसेल उत्तर तर लिहू नका, पण उतार्यातली एकही ओळी तर लिहिण्याचा प्रयत्न करू नका. याच्यानंतर लँग्वेज स्टडी असते A5, ज्याच्यामध्ये आपल्याला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथं एक व्याकरणाचं वाक्य दिलं जातं, खाली 4 पर्याय दिले जातात आणि त्या 4 पर्यायापैकी जो पर्याय बरोबर असेल ते तुम्हाला उत्तर म्हणून तिथं लिहून काढायचं आहे. इथं वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल, मेक निगेटिव्ह अँड रिराईट द सेंटेन्स. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये A5 टाकायचं, 1 क्रमांक टाकायचा आणि तिथं उत्तर म्हणून पूर्ण पर्याय हा जो दिलेला आहे 1 क्रमांकाचा तो लिहून काढायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य दिलेलं आहे, इफ आय ॲम फिजिकली असॉल्टेड द लॉ विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझन नेबल व्हायोलन्स यूज अनलेस अँड राईट. इथं ही पर्याय बरोबर आहे म्हणून तुम्हाला हे उत्तर लिहावं लागणार आहे. बघा, इथं इफच्या जागेवर काय घेतलं, अनलेस, आणि इथं वाक्यात नॉट नाही आणि आपण इथं अनलेस हे नकारदर्शक शब्द घेतलेला आहे म्हणून पुढच्या वाक्यात आपल्याला नॉट वापरावं लागलेलं आहे. म्हणून हे उत्तर बरोबर आहे, हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. याच्यानंतर A6 ऍक्टिव्हिटी ही असते व्होकॅब्युलरी, म्हणजे शब्दसंग्रहावर आधारित. इथं समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द असे शब्द दिले जातात.
आणि त्याचे अर्थ तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचे आहेत. आता इथं मुख्य प्रश्न संपला की तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये एक रेष वाढायची आणि त्याच्यानंतर दुसरा जो बी उपप्रश्न आहे नॉन टेक्स्च्युअल ग्रामरचा त्याची उत्तरं लिहायचे. इथं सुद्धा तुम्हाला तीन वाक्य दिली जातात व्याकरणाची आणि त्याला चार पर्याय असतात. इथं काय दिलं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द इन्स्ट्रक्शन्स गिव्हन इन द ब्रॅकेट, दिलेल्या सूचनांप्रमाणे वाक्य सोडवा. पहिलं काय वाक्य दिलं इथं, द वॉटर वॉज आईस कोल्ड बट नितीन डेअर्ड टू स्विम. आता इथं काय दिलंय, यूज दो. मित्रांनो, दो वापरण्याचा नियम हा अतिशय सोपा आहे. वाक्यामध्ये जेव्हा बट असतं, आहे का इथे बट, आहे, हे बट काढून टाकायचं आणि वाक्याच्या सुरुवातीला दो वापरायचं. काय वापरायचं, ई एच ओ यू जी एच, हे टी स्मॉल काढायचं. द वॉटर वॉज आईस कोल्ड कॉमा बटच्या जागेवर द्यायचा आणि उरलेलं वाक्य जशाला तसं लिहून काढायचं. मग आपण बघूया आता इथं पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे ते. तर इथं पर्याय क्रमांक बरोबर आहे बी, दो द वॉटर वॉज आईस कोल्ड, इथं क्वाम आहे आणि नितीन डेअर्ड टू स्विम. त्याच्यानंतर दुसरं वाक्य इथं, दे वेअर सिंगिंग अ फोक सॉन्ग बिगिन विथ अ सेंटेन्स विथ अ फोक सॉन्ग. याच्यामध्ये उत्तर क्रमांक बरोबर आहे सी. कोणतं उत्तर बरोबर आहे, सी. हे बरोबर नाही कारण इथं वेअर घेतलेलं आहे. अ फोक सॉन्ग वॉज बीइंग संग बाय देम, हे उत्तर इथं बरोबर आहे सी क्रमांक. उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण वाक्य उत्तर म्हणून लिहून काढायचं आहे. नुसता पर्यायाचा क्रमांक म्हणजे तिथं दिलेला आकडा लिहायचा नाही. त्याच्यानंतर इथं तिसरं वाक्य दिलेलं आहे, जॉय इज टू यंग टू ड्राईव्ह अ कार, रिमूव टू अँड रिराईट. इथं टूच्या जागेवर सो घेतलेलं आहे, किंवा टूच्या जागेवर दॅट घेतलं, करता घेतला आणि वाक्य वर्तमान काळे असल्यामुळे त्या वाक्यात कांट वापरलं म्हणून पर्याय क्रमांक डी हा बरोबर आहे. आता हा उत्तराचा भाग लिहून झाल्यानंतर इथं तुम्हाला एक आडवी रेष वाढायची आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे ते बी टूचं उत्तर. कोणतं, बी टूचं. इथं बी टूमध्ये काय असतं आहे, स्पॉट द एरर अँड राईट द सेंटेन्स. एका वाक्य दिलेलं असतं, एक साधं छोटंसं, त्याच्यामध्ये छोटीशी चूक दिलेली असते आणि ती चूक दुरुस्त करून तुम्हाला लिहायची असते. सी हॅव अ ब्युटिफुल कार. बघा बरं इथं काय आलं आहे, सीच्या नंतर हॅव, आणि हॅव कुठं वापरतात, अनेक वचनासोबत. आपल्याला इथं हॅवच्या जागेवर हॅज, एच ए यस हा शब्द घ्यायचा आहे, ते वाक्य पूर्ण लिहायचं आणि जो तुम्ही नवीन शब्द लिहिलेला आहे त्याला अधोरेखित करायला विसरायचं नाही. आणि आता एवढं सगळं झाल्यावर पहिला प्रश्न संपलाय. पहिला प्रश्न मुख्य संपल्याबरोबर त्याच्या खाली या कडीची त्या कडीला तुम्हाला दोन रेषा ओढायच्या उत्तर पत्रिकेमध्ये. आणि त्याच्यानंतर उत्तर पत्रिके किती जरी कोरा भाग असला तरी तो सगळा सोडून द्यायचा आणि नवीन पानावर प्रश्न दुसऱ्याचं उत्तर लिहायला सुरुवात करायचं. मग तुम्ही प्रश्न दुसरा ए लिहिणार आहात आणि इथं सुद्धा सर्व ॲक्टिव्हिटी वरच्या उताऱ्याप्रमाणेच असतात. ए वन ॲक्टिव्हिटी, बघा इथं वेब दिलंय असं वेब पूर्ण करायचं. ए टू ॲक्टिव्हिटी फाइंड आवट, ए थ्री ॲक्टिव्हिटी गेस. या तीनही ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारित जो उतारा आलेला असतो त्या उताऱ्यावरच आधार, हा इथं पाठ्यपुस्तकातल्या बाहेरचा उतारा असतो, त्या उताऱ्यावर आधारित उत्तर लिहायची असतात. ए फोर ॲक्टिव्हिटी ही पर्सन रिस्पॉन्सची असते आणि तिथं तुम्हाला तुमच्या मनानं 5 ते 6 ओळीमध्ये उत्तर लिहावं लागतं. त्याच्यानंतर व्याकरणाची वाक्य असतात. कोणती वाक्य असतात, व्याकरणाची. कोणती वाक्य असतात, व्याकरणाची. आणि या व्याकरणाच्या वाक्यामध्ये तुम्हाला दोन वाक्य दिली जातात, दोन वाक्याला चार पर्याय दिले जातात व त्या पर्यायापैकी जो पर्याय बरोबर असेल तो तुम्हाला तिथं उत्तर म्हणून लिहायचा. इथं पहिलं वाक्य, या पहिल्या वाक्याचा पर्याय डी बरोबर आहे, नॉट ओनली बट ऑल्सो वापरलेलं या वाक्यामध्ये. नॉट ओनली बट ऑल्सो
हा पर्याय म्हणून तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहून काढायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, मेक इट सिंपल सेंटेन्स. दिलेलं वाक्य हे अँड असल्यामुळं कंपाऊंड आहे, त्या वाक्याचं आपल्याला सिंपल बनवायचं आहे. तर सिंपल, दे हेल्प अस इन मेनी वेज बाय प्लेईंग, अँड शब्द निघून गेला आणि प्लेला आय एन जी जोडलं, प्लेईंग अ व्हायटल रोल. ए सिक्स ॲक्टिव्हिटी ही शब्दसंग्रहावर आधारित असते. इथं तुम्हाला नाउन फॉर्म्स या दिलेल्या शब्दांपासून तयार करायचे आहेत, इथं तुम्हाला ते करून दाखवलेले आहेत. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय महत्त्वाचा जो भाग असतो तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. समराइझिंग, समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन. मित्रांनो, इथं एक काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला, ती म्हणजे इथं दिलेलं आहे राईट समरी ऑफ द अभव. अभव म्हणजे कोणता? अभव म्हणजे या ठिकाणी जो प्रश्न दुसऱ्या एमध्ये आलेला उतारा आहे. कोणता? प्रश्न दुसऱ्या एमध्ये आलेला उतारा, त्याची समरी म्हणजे त्याचा सारांश तुम्हाला इथं प्रश्न दुसऱ्या बीमध्ये लिहायचा असतो. मग सारांश लिहित असताना काय काळजी घ्याल? सारांश लिहित असताना तुम्हाला काळजी घ्यायची ती म्हणजे दिलेल्या उतारा जर 20 ओळी असतील तर तुम्हाला 7 ते 8 ओळी उतारातल्या, म्हणतो मी उत्तरपत्रिकेतल्या नाही, इथं दिलेल्या मुद्द्यांचा विचार शक्यतो करू नका. उतारातली पहिली ओळ, मधली ओळ, शेवटची ओळ अशा एकूण 7 ते 8 ओळी तुम्हाला तिथं समरी म्हणून लिहायच्या आहेत. 7 ते 8 ओळी, आणि त्याला टायटलसुद्धा तुम्हाला द्यायचे, कारण टायटलला पण काही गुण ठेवलेले असतात. आणि अशा पद्धतीचं उत्तर लिहिल्यावर तुम्हाला तिथं 3 पैकी 3 गुण मिळू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा सी असतो, माइंड मॅपिंग म्हणजे मनाचा नकाशा. दिलेल्या विषयाला अनुसरून तुम्हाला माइंड मॅप काढायचा असतो. कसा काढायचा तो माइंड मॅप? माइंड मॅपमध्ये जो विषय दिलेला आहे तो तुम्हाला उत्तरपत्रिकेत नवीन पानावर सेंटरला गोल करा, चौकोन करा किंवा कुठल्याही पद्धतीनं असा राऊंड करा. आणि त्याच्यामध्ये बघा इथं काय दिलं, टाईप्स ऑफ पोल्युशन. इथं तुम्हाला टाईप्स ऑफ पोल्युशन हे नाव लिहायचं आहे. आणि मग प्रदूषणाचे किती प्रकार आहेत तेवढे उप ब्रँचेस करायचे आहेत, 3 आहेत ना, वॉटर, एअर, सॉइल. आणि त्याच्यामध्ये मग त्याचे दुष्परिणाम, ते कशामुळे पोल्युशन होतं हे तुम्हाला इथं लिहावं लागेल. त्याला म्हणायचं माइंड मॅपिंग. आणि त्याच्यानंतर हा प्रश्न संपला मेन, तुम्हाला उत्तरपत्रिकेत ह्या कडीची त्या कडीला किती रेषा ओढायच्या आहे? 2, काळजीपूर्वक रेषा ओढायच्या. त्याच्यानंतर आपण जातो प्रश्न तिसऱ्या ए मध्ये, जिथं आपल्याला पोएट्री आणि ॲप्रिशिएशन असतं. प्रश्न तिसरा ए, जिथं आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातली 2-3 कडव्याची कविता दिली जाते व त्याच्यावर आधारित एकूण 5 ॲक्टिव्हिटी दिल्या जातात. त्या अतिशय सोप्या असतात, त्यांची उत्तरं पटापट लिहायची. A1 A2 या उतारावर आधारित असतात. A3 मध्ये पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला मनाने उत्तर लिहायचं असतं. A4 मध्ये अलंकार दिले विचारतात. बघा इथं पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण विचारलेले, स्मॉल टाउन्स, द रिव्हर हॅज साऊल, द स्मॉल टाउन्स ग्रो विथ अँग्झायटी, ही 2 उदाहरणं आहेत पर्सॉनिफिकेशनची. आणि पाचवा प्रश्न A5 ॲक्टिव्हिटी आहे, पोएटिक क्रिएटिव्हिटी. इथं तुम्हाला तुमच्या मनानं दिलेल्या विषयाला अनुसरून कविता लिहावी लागते. आणि याच्यानंतर प्रश्न तिसऱ्या B मध्ये अतिशय महत्त्वाचा प्रश्न 4 गुणांसाठी ॲप्रिशिएशन ऑफ पोयम असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकातली बिना नावाची, बिना कवीच्या नावाच्या व्यतिरिक्त कविता दिली जाते व इथं जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कवितेचं रसग्रहण 15 ते 20 ओळीमध्ये लिहावं लागतं. हे लिहून काढायचं, पण त्याच्यासाठी तुम्हाला कोणती कविता आहे हे माहीत असावं लागतं. ही कविता आहे अ सॉन्ग ऑफ द ओपन रोड. बघा इथे दिलं सुद्धा, उल्लेख येतो कधी कधी कवितेमध्ये, आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते कवितेचं नाव ओळखायचं आहे, कवीचं नाव ओळखायचं आहे. आणि आता इथं तुम्हाला ह्या कडीची त्या कडीला 2 रेषा ओढायच्या आहेत. आणि प्रश्न चौथा जो आहे तो
नवीन पानावर सुरू करायचा आहे. प्रश्न चौथा, नवीन पानावर त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं. ज्याच्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगेल, प्रत्येक उपप्रश्नामध्ये तीन प्रश्न दिले जातात, त्याच्यापैकी एकाचं उत्तर लिहायचं असतं. आणि प्रश्न चौथ्या एमध्ये तुम्ही व्हर्च्युअल ड्राफ्टिंग मेसेज हे सोपं असतं म्हणून याचं उत्तर लिहायला, या ठिकाणी तुम्हाला प्रीतला वडील मेसेज लिहित आहेत म्हणून सुरुवातीला काय येईल, डिअर प्रीत, आणि शेवटी युअर फादर मिस्ट्रेस पाटकर. ओके, मेसेज कसं लिहायचं याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो बघून घ्या. त्याच्यानंतर प्रश्न बी असतो, बी अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. या ठिकाणी तुम्ही मला वाटतं फक्त आणि फक्त काय लिहायचं, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. 8 ते 10 प्रश्न, सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो बघा आणि उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर क्वेश्चन सी असतो, अटेम्प्ट एनी वन. या ठिकाणी तुम्ही स्पीच रायटिंगच लिहायचं आहे. आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता उत्तर कसं लिहायचं याच्या बाबतीतला. आणि शेवटी प्रश्न चौथ्यामध्ये डी असतो, रिव्ह्यू. या ठिकाणी बुक रिव्ह्यू शक्यतो येत नाही, तिथं विचारतात FILM फिल्म रिव्ह्यू. आणि तो कोणता एक फिल्म रिव्ह्यू तुम्ही पाठ करून ठेवा आणि याचंच उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ, तो व्हिडिओ पाहून घ्या आणि बाकीचे काही तुम्ही उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यानंतर उत्तर संपलं, मुख्य ह्याकडेची त्याकडेला 2 रेषा ओढा. आणि 5वा प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारित असतो, जिथं आपण उत्तरं अतिशय पाठांतर केलेली आपल्या पद्धतीनं लिहू शकतो. परंतु 5वा एमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप, रिकाम्या जागा, जोड्या जुळवा, विधाने पूर्ण करा, चुकी बरोबर, ऑड मॅन आऊट अशा ॲक्टिव्हिटी दिल्या जातात. परंतु प्रश्न पाचव्या बी सी आणि डी या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 50 शब्दामध्ये लिहायचं असतं, ज्याची उत्तरं तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकातल्या 4थ्या युनिटमध्ये जो 4-3 कादंबऱ्या दिलेल्या आहेत त्याच्यावर आधारित उत्तर इथं तुम्हाला द्यावी लागतात. अशा पद्धतीनं जर तुम्ही पेपर लिहिला तर तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये 80 पैकी 80 गुण मिळू शकतात. धन्यवाद.